नमस्कार, मी कविता. तुमचं कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज मी आलेली आहे शिवाईनगरमध्ये. तर हे शिवाईनगर ठाण्यामध्ये. तर तुम्ही विचार करणार की कविता असतो इकडे कुठे गेली शिवाईनगरमध्ये. तर मी आज काकींना भेटायला आलेली आहे. का? तर त्या काकींचं नाव आहे आशा हेगडे म्हणून. तर चला मंडळी, आपण कशासाठी आलोय त्यांच्याकडे, काय कामासाठी आलोय, तर ते तुम्हाला बघायला भेटेलच पुढच्या टायमामध्ये. तर चला आपण बघून घेऊ आणि तुम्हाला मी काकींची ओळख करून देते. चल, नमस्कार काकी. नमस्कार. तुमचं काय नाव आहे? सौ आशा हेगडे. अच्छा, मी शिवाईनगरला राहते. तर आज तुम्ही आपल्या चॅनलमध्ये काय सांगणार आहात ते सांगून द्या. मी आज आपल्या चॅनलला आयुर्वेदिक औषधाची थोडी माहिती सांगणार आहे. मी हे औषध सुरू केलं आहे समर्थ सक्सेसचं. 6 महिने झाले. मी स्वतः पण हे औषध घेते. मला ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी पायाचं करायला. माझ्या एका मैत्रिणीने हे औषध दिलं. ती म्हणाली थोडे दिवस घेऊन बघा. अच्छा. मी घेतलं ते औषध तर मला भरपूर फायदा झाला. अच्छा. आणि ह्या औषधाचा बहुतेकांना 100% फायदा झालेला आहे. अच्छा. अच्छा. बरेच जण औषधं हे घेत आहेत माझ्याकडून. कोणाला हवं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. बरोबर. किंवा कोणाला जॉईंट तरी व्हायचं असेल ह्याच्यात औषधाच्या आमच्या सक्सेस समर्थ सक्सेसमध्ये तरी पण वेलकम. तर या काकींचं आयुर्वेदिक औषधांचं व्यवसाय आहे. तर ह्या काकी डॉक्टरांशी संपर्क साधून तुम्हाला जो कोणता आजार असेल त्या आजारावरती तुम्हाला आयुर्वेदिक औषध देतील. तर या काकींनी जर थोडक्यात माहिती सांगितली तर ते प्रोडक्ट कशावरती आहेत काकी? पूर्ण हाडांवर, शरीराची पूर्ण हाडं, नसा सगळ्या मोकळ्या होतात. तर काकींच्या जवळ जे आयुर्वेदिक औषध आहे ना, तर त्याचं काय साईड इफेक्ट काय होत नाही आहे. जर तुम्हाला कोणाला जर काय आजार असेल तर तुम्ही काकींना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तर सांगा, अजून थोडक्यात काय तुमची माहिती असेल तर सांगा. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी जवळजवळ 15-20 वर्ष झाली आमच्या ठाण्यातले सगळ्या हार्ड स्पेशलिस्टकडे जाऊन आलेली आहे. नंतर आता मग 6 महिन्यापूर्वी कल्याणला गेली होती मी डॉक्टरांकडे. अच्छा. त्यांनी पण सांगितलं की तुमच्या नीचं ऑपरेशन करायला लागेल इमिजिएट. तर काकींना गुडघ्यांचा फार असा त्रास होत होता. काकींनी मला सांगितलं थोड्या वेळापूर्वी की मला फार असा गुडघ्यांचा त्रास होत होता. डॉक्टरांनी मला सांगितलेलं की गुडघ्यांचं ऑपरेशन करावं लागेल. काकींना त्यांच्या एका मैत्रिणीने सांगितलं की समर्थ सक्सेस म्हणून आयुर्वेदिक औषध आहे कंपनीचं, तर ते तू घे म्हणून आणि त्याचा फरक तुला जाणवेल. तर काकी, किती महिन्यापासून तुम्ही घेत आहे औषध? 6 महिने झाले. तर काकी ना 6 महिन्यापासून औषध घेत आहेत आयुर्वेदिक समर्थ सक्सेस या कंपनीचं. तर त्यांना छान असा फायदा झालेला आहे त्यांच्या गुडघ्यांवरती. म्हणजे काही दुखत वगैरे नाही आहेत. ऑपरेशनसुद्धा त्यांचं कॅन्सल झालेलं आहे. डॉक्टर बोलले की ऑपरेशन करायची आता गरज नाही आहे. छानपैकी तुम्ही रिकवर होत आहे त्याच्यामधून. बरोबर. आता मी घरात चालू फिरू शकते. पहिले चालत नव्हती, मी झोपूनच होती. आता ह्या औषधामुळे मी घरात सगळं चालते. घरातलं सगळं काम पण मी करते. खाली फिरून वगैरे येते. तर मंडळी, या काकी 62 वर्षाच्या आहेत आणि या काकींना नातवंडसुद्धा आहेत बरं का? आणि यांचे मुलगे सुना या सर्व्हिस वगैरे करत आहेत आणि यांचे नातवंड शाळेत जात आहेत. तर पूर्ण घराची जबाबदारी या काकी सांभाळत आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता किती म्हाताऱ्या काकी आहेत या 62 वर्षाच्या. खूप अशा असह्य वेदना यांना गुडघ्यांमध्ये होत होते. तर कोणाला जर हे औषध हवं असेल आयुर्वेदिक तर तुम्हाला इथे नंबर फ्लॅश होत असेल काकीचा. काहीच नाही आहे त्यात. हा, आणि काकी सांगतायत की आयुर्वेदिक हे औषध आहे ना त्यांचं, त्याचा साईड इफेक्ट काहीच होत नाही आहे. तिरस वगैरे प्रकार पण नाही आहेत. औषध 100% चांगलं आहे आणि तिरॉइडचा प्रकार नाही आहे आणि साईड इफेक्ट पण काही नाही. मी आता 6 महिने झाले घेते पण मला काही अजून जाणवलं नाही आहे तसं. आणि माझ्या आधीपासून कंपनीला जवळजवळ 6 वर्ष झाले. तर काकी ज्या कंपनीमध्ये जॉईन झालेत ना, त्या कंपनीला 6 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि काकी 5-6 महिन्यापासून हे औषध घेत आहेत. तर त्यांना सुंदर असा फायदा झालेला आहे त्या औषधापासून. तर चला, तुम्हाला मी थोड्या वेळानंतर परत भेटते. हे औषध घेण्याची माहिती सांगते मी.
सकाळी जेवणानंतर एक गोळी आणि हा एक पाऊच घ्यायचा कोमट पाण्यात आणि रात्री जेवणानंतर अजून एक गोळी आणि एक पाऊच घ्यायचा असं दोन्ही वेळ हे औषध घ्यायचं। तर मग या औषधाचे फायदा काय काय फायदे सांग। या औषधाने आपल्याला पायाचं दुखणं कमी होतं, पायाची सूज कमी होते, आता पायाला मुंग्या येणे कमी होतात, ज्यांचे ऑपरेशन झाले त्यांचे पण दुखणं वगैरे कमी होतं, मणक्याचे प्रॉब्लेम असतील, मानेचे प्रॉब्लेम असतील, स्पॉन्डलाइटिस असेल, बरेच जणांचे गुण आलेला आहे, ज्यांना लकवा वगैरे मारला आहे हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल, नुकताच ज्यांना लकवा मारलेला असतो त्यांना पण हे फार उपयोगी पडलेलं आहे औषध। तर मंडळी ऐकलं का काकीने काय सांगितलं, ज्यांना काय कोणाला पॅरालाइस अटॅक जर आलेला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे औषध खूप असं उपयुक्त आहे बरं का। मी मला बरं वाटलंय म्हणून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे औषध पोहोचवतो। तर तुमच्याकडून कोण औषधं घेत आहेत का? माझ्याकडे भरपूर जण औषध घेत आहेत, माझे नातेवाईक घेत आहेत, माझ्या मैत्रिणी वगैरे बरेच जण घेत आहेत। अच्छा अच्छा। ज्या एकमेकाला पण सांगतात ती लोक घेतात, ज्यांना बरं वाटतं ते दुसऱ्याला असं सांगतात, ज्यांना फायदा होत असेल ते अजून जॉईन सांगतात। आणि ह्यात काय फसवेगिरी काही नाही आहे, लोकांचा फक्त आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्याला आणि बरं वाटू दे लोकांना, हीच इच्छा आहे। तर मंडळी ऐकलं तुम्ही काकी काय बोलले ते, तर कोणाला जर हवं असेल या औषध आयुर्वेदिक समर्थ सक्सेसचं तर काकींना नक्कीच भेट द्या। काकींचा कॉन्टॅक्ट नंबर इथे फ्लॅश होत असेल, तर कोणाला जर गरज असेल या औषधाची तर काकींना नक्कीच कॉन्टॅक्ट कर। तर मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा माझा नवीन व्हिडिओ? नवीन म्हणजे मी का बोलते माहिती आहे का, कारण का आज आपण आपल्या चॅनलवरती काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बरं का। इथे मी काय ॲड वगैरे करायला नाही आहे, तर तुम्ही काहीतरी गैरसमज करून घ्या की मी इथे प्रोडक्टची ॲड करायला आली, ॲड वगैरे नाही करायला आली। मला असं वाटलं की चला ज्या कोणी महिला घरामध्ये घर बसल्या व्यवसाय करत आहेत तर आपण त्यांचंसुद्धा प्रोडक्ट आपण आपल्या चॅनलवरती दाखवू। तर म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरं का, विसरू नका। आणि आपण उद्या परत भेटू दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त चला म्हणजे बाय। तर मंडळी या काकींचे प्रोडक्ट जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच या काकींना भेट द्या, कारण की खूप असे उपयुक्त यांच्याकडे आयुर्वेदिक औषध आहेत आणि हे तुम्हाला डॉक्टरच्या सल्ल्यानेच भेटतील। त्या काय असं घरामध्ये काय बनवून वगैरे नाही ठेवत, त्या डॉक्टरांकडूनच घेऊन येतात आणि त्या काकीसुद्धा घरामध्ये बसून त्यांचा घरगुती व्यवसाय हा चालू केला आहे त्यांनी। तर नक्कीच या काकींना भेट द्या, तुम्हाला त्यांचे प्रोडक्ट नक्कीच आवडतील। ज्यांना कोणाला हाडांचा काय त्रास असेल तर या काकींना भेट देऊन त्यांच्याकडून नक्कीच त्यांचे प्रोडक्ट घ्या। काकींकडे भेटायला आली काकींना, तर त्याची बघा आपल्याला मस्त घरामध्ये बनवलेला चिवडा सुद्धा दिला आहे बरं का, आणि बिस्किटचं पॅकेट पण दिलेलं आहे। तर मस्त वाटलं मला सुद्धा की छान त्यांचा घरगुती त्यांनी बनवलेला चिवडा आपल्याला दिलेला आहे। चला आता आपण घेऊ आणि